पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित मन बैरागी या चित्रपटाचं पोस्टर आज प्रकाशित करण्यात आलंय. संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन या जोडगोळीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याच वर्षी विवेक ओबेरॉयनं मोदींचा बायोपिक प्रदर्शित केला होता. आता मन बैरागी हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून मन बैरागी विषयी अधिक जाणून घेऊयात. मन बैरागी चित्रपटाची खासियत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या किशोरावस्थेवर आधारित कथानक, 60 वर्षीय संजय त्रिपाठी यांचं दिग्दर्शन, अभिनेता अक्षय कुमारनं पोस्टरची पहिली झलक व्हायरल केली, मोदींच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगांचं चित्रीकरण, 13 ते 20 वर्ष वयाच्या मोदींच्या आयुष्यातील प्रसंगांना प्राधान्य, नवोदित अभिनेता अभय वर्मा नरेंद्र मोदींच्या भूमिकेत, पंतप्रधान मोदींच्या राजकीय जीवनाचा संदर्भ यात नाही, किशोरावस्थेत त्यांच्या मनाची घडण कशी झाली यावर केंद्रित कथानक, मोदींवरील पुस्तके, त्यांना लहानपणी ओळखणाऱ्यांच्या आठवणींचा आधार, मोदींच्या मुलाखतीतील काही भागांचा संदर्भ कथानकात गुंफलेला आहे. मार्चमध्ये चित्रीकरण पूर्ण झालंय. 2019 अखेरीस चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर या वर्षाखेरीस मन बैरागी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी निर्माता दिग्दर्शकांनी त्यांची भूमिका मांडली आहे. मन बैरागीच्या कथानकात सर्वसमावेशकता आहे, त्यात एक मजबूत संदेश दिलाय. यासाठी परिश्रमपूर्वक संशोधन करण्यात आलंय. तरुण वयात नरेंद्र मोदींच्या आयुष्यात आलेल्या निर्णायक क्षणाला यात दाखवण्यात आलेला आहे. मोदींच्या आयुष्यातील हे प्रसंग अद्याप कोणी ऐकलेले वा कधी खुलेपणानं व्यक्त झालेले नाहीत. स्वतःच्या शोधार्थ निघालेल्या व्यक्तीची ही कथा आहे. ही व्यक्ती तिच्या जीवन प्रवासाला निघाली, तीच एक दिवस या देशाची सर्वोच्च नेता झाली. सर्वोच्च पदी पोहोचणंही या प्रवासाचाच अंग आहे. सार्वजनिक जीवनात नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील हा पैलू कधीच समोर आलेला नाही, त्यावर मन बैरागीतून प्रकाश टाकण्यात आलाय. देशातील युवा या कथानकाशी कनेक्ट होतील याबद्दल पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यासाठी हा चित्रपट प्रेरणास्त्रोत ठरेल. निर्माता दिग्दर्शकाला चित्रपटाच्या प्रासंगिकतेविषयी पूर्ण विश्वास आहे. संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट निर्मिती कौशल्य प्रेक्षकांनी यापूर्वीही डोक्यावर घेतले आहे. आता मन बैरागीची प्रतीक्षा चित्रपट चाहत्यांना आहेच, तशी ती मोदी समर्थकांनाही आहे. ब्युरो रिपोर्ट, AM News.